न्यायालयीन खटल्याच्या अनेक रंजक कथा आहेत, मात्र उस्मानाबादच्या शकुंतलाबाईंच्या न्यायालयीन खटल्याची कथा काही आगळीवेगळीच आहे. तब्बल 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चोरीला गेलेलं 2.5 ग्रॅमचं सोन्याचं मंगळसूत्र न्यायालयीन लढाईनंतर अखेर शकुंतलाबाईंना मिळालंय. पाहूया शकुंतलाबाईंची न्यायालयीन कथेची ही लढाई. एका न्यायालयीन लढाईची कथा. मंगळसूत्र मिळवण्यासाठी धडपड. बावीस वर्षानंतर अखेर महिलेला न्याय. या आहेत उस्मानाबाद तालुक्यातील वाखरवाडी गावच्या शकुंतलाबाई शिंदे. पतीबरोबर ऊसतोड मजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकतात. 1998 साली त्या पतीबरोबर येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेला गेल्या होत्या. यात्रेच्या गर्दीत त्यांचं गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र चोरानं लंपास केलं. मोल मजुरी करून मोठ्या कष्टानं कमावलेलं मंगळसूत्र चोरीला गेल्यानं त्या भर यात्रेत ढसाढसा रडल्या. वर्षभराने पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला गजाआड केलं, मात्र कोर्टाची तारीख आणि सुनावण्यामध्ये त्यांचं मंगळसूत्र अडकून पडलं. मग मंगळसूत्र परत मिळवण्याची न्यायालयीन लढाई सुरू झाली. देवदर्शन करताना महागल्या महागच काढून घेतलं, पुन्हा आलो घाबरला, सोनं नाही. 22 वर्षाच्या नंतर पुन्हा हे पोलीस कळमचं पोलीस स्टेशनचं ती हे आलं तसलं समजस पोलीस पाटलांनी सांगितल्यावर नंतर इथून कळमला गेला, पुन्हा कळमच्या पोलीस स्टेशनमधून आम्हाला भेटले. 13 जुलै 2019 ला हे प्रकरण कोर्टात सुनावणीला आलं. त्यानंतर कळम कोर्टात लोक अदालतीमध्ये हे प्रकरण पटलावर आलं. कोर्टानं शकुंतलाबाईंचं सोनं परत देण्याचा आदेश पोलिसांना दिला. अखेर 2 मार्च 2021 ला पोलिसांनी शकुंतलाबाईंना मंगळसूत्र परत दिलं. जे मंगळसूत्र आहे ते हस्तगत करण्यात आलं होतं आरोपीकडून. केसचा निकाल लागल्यानंतर आम्ही न्यायालयाने त्याच्यामध्ये निर्देश दिले की हे सध्याचं जे मंगळसूत्र आहे सोन्याचे मंगळसूत्र ते महिला परत द्यावं. त्यानंतर या महिलेशी संपर्क केला आणि ती महिला आल्यानंतर तिच्या नातेवाईकसह त्यांना ते मंगळसूत्र परत देण्यात आलेलं आहे. शकुंतलाबाई 40 वर्षांच्या असताना चोरीला गेलेलं 2.5 ग्रॅमचं सोनं 60व्या वर्षी त्यांना परत मिळालं. 22 वर्षांच्या संघर्षात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पतीची. गेलं म्हणून सोडून गेलं आम्ही ना, काय आता 22 वर्ष म्हणजे गेलंच होतं की पोलिसांनी आपला सोबत लावलं, आपलं चांगलं झालं, आईचे कोरपा म्हणायचं आपलं मिळालं, आनंद झाला. न्यायदेवतेच्या दरबारात देर आहे पण अंधेर नाही हे म्हणतात ते खरं आहे, मात्र न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या पायऱ्या झिजव्याव्या लागतात हेही तितकंच खरंय. विशाल करोळे, Zee 24 तास, उस्मानाबाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24.